ओएस न्यूज प्रवास सत्यता। आज सकाळी लोणी बुद्रुक येथे राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शेतकरी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। महाविकास आघाडी सरकारचा विरोध करत यावेळी घोषणा देण्यात आल्या। उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दिवसंगणित वाढत चालल्या आहेत। जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांना आधार ठरला असतानाच या व्यवसायाकडे महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करून आमदार विखे पाटील म्हणाले की कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे। राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याही आत्महत्या सुरू झाल्या, पण त्यांच्याही संवेदना या सरकारला राहिलेल्या नाही। कोरोना संकटात दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 रुपये हमी भाव देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती। प्रत्यक्षात या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही। महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दुधाला 10 रुपये अनुदान, दुधाला 30 रुपये प्रति लिटर भाव, दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव, दुधाला अनुदान, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा हमी भाव आमच्या हक्काचा, हमी भाव आमच्या हक्काचा, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा। प्रतिनिधी कैलास विखे, ओएस न्यूज, लोणी।